हॅलो एवरीवन, आजची रेसिपी आहे मोमोज लवरसाठी। तर बघू शकताय किती छान असे मोमोज रेडी झाले आहेत आपले। तर फ्राय मोमोज, त्याच्यानंतर बॉईल मोमोज कसे बनवायचे बघूया। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, तर कसे बनवायचे बघूया आणि त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे। तर सर्वात आधी मी पत्ता गोबी घेतली बारीक एकदम कट करून, त्याच्यानंतर गाजर, कांदा आणि हिरवी मिरची घेणार आहे, ती पण थोडीशी बारीक कट करून घेणार आहोत आपण। आता सगळं काही व्यवस्थित कट करून घेतले, आता तेल घेतले आणि त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। त्याच्यानंतर आता एकदम छान तळून झालं की त्याच्यामध्ये गाजर, त्याच्यानंतर हिरवी मिरची, कांदा जो घेतला होता तो थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही हवं असेल त्याच्यात शिमला मिरची, कांद्याची पात टाकले तरी चालेल। आणि आता पत्ता गोबी टाकून घेऊया। भाज्या टाकल्याच्यानंतर जास्त वेळ आपल्याला फ्राय नाही करायचे, गॅस फुल ठेवायचा आहे आणि थोडंसं एक 2 ते 3 मिनटंच परतून घ्यायच्यात भाज्या। आता त्याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो सॉस, शेजवान सॉस पण टाकलेला आहे मी, सोया सॉस तो वगैरे नव्हता माझ्याकडे, आणि काळे मिरी पावडर टाकली आहे बघा। आता परतून घेऊन एक दोन मिनटं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आतमधलं सारण तर आपलं रेडी झालेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकले, गॅस फुलच ठेवायचा आहे, कमी गॅस नाही करायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असं कमी वेळामध्ये आपलं सारण किती छान तयार झाले। आता आपण मैदा जो असतो तो घेऊया आणि पीठ मळून घेऊया। मोमोज बनवण्यासाठी मैदा घेतला आहे, त्याच्यासाठी मीठ टाकून घेऊयात आणि पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। तर पीठ मळून झालं आहे, तर तुमच्याकडे वेळ असेल तर 10 ते 15 मिनटं ठेवा। आता आपण पारी बनवून घेऊया। मोमोजची जी पारी असते, आपण जेवढी छान पातळ लाटली तर तेवढे मोमोज चांगले होतात। तर एक मोठी पोळी जरी करून घेतली आपण आणि त्याच्यावर छोटेसे आपण ग्लासनं किंवा वाटीनं गोल गोल करून घेतले तर पटापट होतात मोदक। किंवा मग तुम्ही एकच पारी लाटून पातळ अशी त्याच्यानं पण मोमोज छान बनवू शकता। आता हे लाटल्याच्यानंतर थोडीशी छोटी होती, थोडंसं आपण याला लाटून घ्यायचं वाटलं तर। आता सारण भरून घ्यायचं आहे आणि जसं आपल्याला शेप हवा आहे मोमोजचा तसा करून घ्यायचा आहे। तर एकदम सोपे असतात बघा, आपण जसं मोदक बनवतो तसं बनवून घ्यायचेत। आणि बॉईल मोमोज पण खूप छान लागतात आणि फ्रायवाले पण मस्त लागतात आणि तंदुरीवाले पण भारी लागतात। तर तंदुरी मोदकची रेसिपी पण आहे माझ्या चॅनलवर, तर तुम्ही सर्च करून बघू शकता। तर बघू शकता तुम्ही किती छान असे मोमोज झालेत। जेवढं आपण सारण जास्त भरलं तेवढी टेस्ट छान होते मोमोजची, पीठ लागत नाही आणि पारी पण एकदम छान अशी पातळ लाटली पाहिजे। ते दुसऱ्या वेगळ्या आकाराचा करून दाखवला आहे बघा मी, एका साईडनं करून घेतला आहे आणि एका साईडनं पूर्ण खुल्ला सोडला आहे आणि त्याला बंद केले। तर तुम्हाला जसा तसा आकार हवा आहे तसे तुम्ही मोमोज बनवू शकता। हा पण तसाच करून घेतला आहे बघा। आता मोमोज सर्व अशाच प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत। तर बघा 3 प्रकारचे मोमोज आपण बघितले ते वेगवेगळे, तर तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही बनवा। आता सर्व अशाच प्रकारे मी बनवून घेतलेत बघा मोमोज। तर वाफून घेऊया, बॉईल करून घ्यायचेत। तर मी
चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिटकणार नाहीत मोदक, जेव्हा बॉईल होतात तेव्हा इझी निघून येतात. आता एक 5 मिनटं, 3 ते 5 मिनटं त्याला वाफ द्यायची, गॅस थोडासा फुल करायचा सुरुवातीला, मग कमी करायचा. तर बघू शकता एकदम छान असे मोमोज रेडी झालेत आपले. आपण जेवढी पारी पातळ केली ट्रान्सपरंट दिसतात आणि खायला पण छान लागतात. तर मी काही बॉईल पण ठेवलेत आणि थोडेसे फ्राय पण करत आहे. तर फ्रायसाठी थोडंसं तेल कमी घ्यायचं आहे आपल्याला आणि फ्राय करायचे. तर मोमोजची चटणी बनवा किंवा सॉस, मेयोनीज त्याच्यासोबत एकदम भारी लागतात, तर नक्कीच ट्राय करा. तर बघा आता दुसऱ्या साईडनं आपण त्याला टर्न करून थोडंसं फ्राय करून घेऊयात. तर दोन्ही साईडनं फ्राय झालेले आहेत आपले मोमोज. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सर्व मोमोज आपले झालेले आहेत, टेस्ट तर एकदम भारी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत. तर नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही कसे मोमोज बनवता आणि मोमोजसोबत कोणती चटणी तुम्ही करता, कशासोबत खाता. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तर परत भेटूया.